पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा आपण पाहताय संध्या लाईव्ह। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि पुणे जिल्हा काँग्रेसचे सहप्रभारी दादू शेठ खाण यांनी आज इंदापुरामध्ये तालुका काँग्रेस कमिटीची सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। अखिल भारतीय काँग्रेस कमिटींचा डिजिटल सभासद नोंदणी अभियान सुरू आहे। इंदापूर तालुक्यातील सभासद नोंदणीचा अहवाल घेण्यासाठी आज ते इंदापूर येथे आले होते। इंदापूर तालुक्यामधील काँग्रेस पक्षाला मानणारा एक मोठा वर्ग आहे। आता सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियान गावोगावी बूथ लेवलला प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवून जास्तीत जास्त सभासद नोंदवण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते इंदापूरला प्रचारासाठी येतील। इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे जरी ताकद जास्त असली तरी येणाऱ्या काळात काँग्रेसच किंग मेकर ठरणार आहे आणि ते निवडणुकीमधून आणि मतांमधून सिद्ध होईल। पुढील काही दिवसात काँग्रेसमध्ये सुद्धा काही प्रवेश होतील। नवीन लोकांसाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत असंही ते यावेळी म्हणालेत। यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी स्वागत केलं आणि संपूर्ण तालुक्याचा आढावाही दिला। यावेळी कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जाकीरभाई काझी, शहराध्यक्ष चिमनभाई बागवान, किसान काँग्रेस सेलचे तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष होगले, सरचिटणीस महादेव लोंढे, राहुल वीर, संतोष आरडे, खजिनदार भगवान पासगे, जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आकाश पवार, श्रीनिवास पाटील, निखिल निंबाळकर, निसार शेख, बाळासाहेब गायकवाड, चंदन शिबे आदी उपस्थित होते। आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह।